राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सी बी आयनं आता समन्स पाठवलाय हो सी बी कडून अनिल देशमुख यांची चौदा एप्रिलला आता चौकशी होणार आहे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवर ही चौकशी असेल अनिल देशमुख यांच्या स्वीय सहायकाची यापूर्वी सी बी आयकडून रविवारी चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर आता स्वतः अनिल देशमुख यांनाही सी बी आयनं हे समन्स धाडलं आहे सीबीआयच्या तपास पथकाकडून रविवारी अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे आणि सहाय्यक एस कुंदन यांची कसून चौकशी झाली होती सुमारे चार तास त्यांचा स्वतंत्रपणे जबाब नोंदवण्यात आला आणि त्यानंतर आता अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी देशमुख यांनी दरमहा शंभर कोटी रुपये वसुलीचं टार्गेट दिल्याच्या केलेल्या आरोपाबाबत गेल्या सहा दिवसांपासून सी बी आय चौकशी सुरू आहे आणि आणखी आठ दिवसांमध्ये प्राथमिक चौकशी पूर्ण करून त्यांना उच्च न्यायालयामध्ये हा अहवाल सादर करायचा आहे त्यामुळे अनिल देशमुख यांच्या चौकशीकडे आता सर्वांचंच लक्ष आहे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बार दहावी बारावीच्या बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज एक महत्वाची बैठक पार पडली आणि राज्यामध्ये लागणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बार दहावी बारावीचे वेळापत्रक बदलण्यात या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे अखेरीस घेण्यात येणार आहे राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डानं जो निर्णय घेतला तो सी बी एस आय सी एस सी आय बी आणि केम्ब्रिज बोर्डनं देखील घ्यावा असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये यावरून आता आरोप प्रत्यारोपांच्या फैवी झाडतायत आणि अशावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलंय सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा लवकरच बदलू अशा शब्दामध्ये फडणवीसांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला सूचक इशारा दिलाय भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी मंगळवेढ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली लोक विचारतात एका मतदारसंघाची निवडणूक आहे काय फरक पडणार आहे त्यांना सरकार बदलत आहे का अरे सरकार बदलायचं माझ्यावर सोडा मी बघतो पण मतदार या मतदारसंघाची निवडणूक महत्वाची आहे आणि या सरकारचा भ्रष्टाचार जागा दाखवायची असेल तर ही पहिली संधी अशा शब्दामध्ये फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी ठाकरे सरकार अस्थिर करण्याबाबत भाष्य केलं त्यांच्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता त्यांना थेट आव्हान दिलंय देवेंद्र फडणवीस जेव्हा सरकार पाडतील तेव्हा आम्ही त्यांचं अभिनंदन करू असा टोला संजय राऊत यांनी लगावला ते टी व्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते आणि यावेळी ते असं म्हणाले की मंगळवेढाची किंवा पंढरपूरची पोटनिवडणूक आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस इथे प्रचारासाठी केले आहेत त्यांनी प्रचार करावा जनता जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेईल पण एक सांगतो की विरोधी पक्षाला अशा प्रकारची भाषणं करावी लागतात देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना लोकांमध्ये विश्वास आणण्यासाठी किंवा त्यांचे आमदार एकत्र ठेवण्यासाठी अशा प्रकारची भाषणं करावी लागतात अशा प्रकारची भाषणं आम्ही सुद्धा केली आहेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा केली आहेत राजकारणात अशा भाषणांना जेवढं महत्व द्यायचं तेवढंच द्यायचं ते सरकार जेव्हा पाडतील तेव्हा मात्र आम्ही त्यांचं अभिनंदन करू असा टोला संजय राऊतांनी लगावला राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना ठाकरे सरकार पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याचे विचारत आहे कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी सध्या राज्यामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले असून विकेंड लॉकडाऊनही लावण्यात आलाय आरोग्य विभागाकडून वारंवार लोकांना मास्क लावण्याचं त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग पाहण्याचं आवाहन केलं जात आहे आणि पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढल्यानं आता सणांवरही निर्बंध आले आणि यामुळे मंगळवारी होणारा गुढीपाडवा या सणावर सुद्धा कोरोनाचं सावट असून ठाकरे सरकारकडून नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे राज्य सरकारनं गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर नियमावली प्रसिद्ध केली आहे आणि नियमांचं पालन न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा आता सरकारकडून देण्यात आला आहे या नियमावलीनुसार सकाळी सात ते संध्याकाळी आठपर्यंत साधेपणानं गुढीपाडवा सण साजरा करणं अपेक्षित आहे कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास या दिवशी बंदी असेल त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये असं सुद्धा आता सरकारकडून सांगण्यात आलं आहे आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज ॲप ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर